शेत बंधू न कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवठे आपलं स्वागत करतो मित्र आहे तो आहे सहकार क्षेत्राच्या संदर्भातील सहकार्यातील समन्वय मित्र आपल्याला कल्पना आहे की विना सहकार नाही उद्धार एकी हेच बळ हे आपण पन लहानपणापासून शिकलो आहेत आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये जर प्रगती जर करायची जर असेल तर सहकार्याशिवाय पर्याय नाहीये एक एकमेकाचं सहकार्य हे आपल्याला घ्यावंच लागतं पदोपदी घ्यावं लागतं आता या संदर्भामध्ये जे आहे आपल्याला तर सहकार्याच्या संदर्भामध्ये अनेक बाबी आहेत जसं गृहनिर्माण संस्था आहे प्रायमरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज आहेत कृषी प्रक्रिया केंद्र आहेत साखर कारखाने आहेत आपल्याला सांगायला खूप अभिमान वाटतो की देशातील पहिला सहकारी तत्वावरचा साखर कारखाना हाँ विठर, विठर या हा देखील आपल्या राज्यामध्ये प्रवारनगर या ठिकाणी पद्मश्री विठ्ठल डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेला आहे आदरणीय धनंजयराव गाडगीर साहेब त्याच्यानंतर वैकुंठबाई मेहता साहेब यांचं या सहकार क्षेत्रातले योगदान लक्षणीय आहे आणि ह्या राज्याने देशाला क्षेत्रातली एक दिशा देण्याचं काम केलं आहे आपल्याला कल्पना आहे की या सहकाराच्या माध्यमातून हा जो काही कृषी जो काही पदपुरवठा आहे हे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम होतंय आपल्या राज्यात जर बघितलं तर जवळपास एक कोटी छत्तीस लाख हे शेतकरी खातेदार आहेत त्याच्यापैकी जवळपास एक कोटी चौदा लाख ही जे आहे प्राथमिक कृषी केंद्राचे याच्यामध्ये कर्ज पुरवठा केंद्राचे हे सभासद आहे आणि अशा एकवीस हजार संस्था आपल्या राज्यामध्ये आहेत आणि आपण बघतो की प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत आणि या सगळ्याचं संयंत्रण राज्य पातळीवर एक राज्य मध्यवर्ती सहकारी बँक ही करत असते म्हणूनच एकंदरच विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहकार क्षेत्राचं महत्व अनन्यसाधारण आहे म्हणून आजचा विषय <coughs> आहे तो आहे या सहकार क्षेत्रातील समन्वय मित्र हो या विषयाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तथा माहिती देण्यासाठी आपल्याकडे जे तज्ज्ञ उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो आजचे जे तज्ञ आहेत ते आहेत आहे श्रीयुत प्रमोदजी कर्नाड कर्नाड साहेब नमस्कार नमस्ते मित्र हो, श्रीयुत प्रमोदजी कर्नाड साहेब हे वे व्यवस्थापकीय संचालक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी राज्य सहकारी बँक मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ ते ह्या सहकारी बँकेमध्ये विविध पदांवर आणि विविध ठिकाणी त्यांनी काम केलं आहे आणि गेल्या साडेपाच वर्षापासून ते व्यवस्थापकीय संचालक हे म्हणून या बँकेचं कामकाज हे बघत आहेत हे राज्याची शिखर बँक आहे सहकार क्षेत्रातली आणि कराडा साहेबांचं सा, हे असं आहे की त्यांना बँकिंग फ्रंटियर्स या संस्थेमार्फत या देशातली जे काही राज्य कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत त्याच्यातलं बेस्ट सीओच अवॉर्ड सलग दोन वर्ष हे सातत्यानं मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ते नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कॉपरेटिव्ह बँक जे आहे तर त्याचे इलेक्टेड डायरेक्टर म्हणून देखील त्या ठिकाणी काम पाहतात खूप चांगलं व्यक्तिमत्व हे आहेत आणि बँकिंग क्षेत्रातली माहिती असले व्यक्तिमत्व आहे तर ते आज आपल्याला या सहकार क्षेत्रातील समोर या संदर्भात माहिती देणार आहेत त्याचबरोबर राज्याचे सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था श्री चंद्रकांतजी दळवी साहेब हे देखील आज आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध नाही आहेत परंतु फोन आउट प्रोग्रामच्या द्वारे ते ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत मित्र आपला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाइव स्वरूपाचा कार्यक्रम आहे म्हणजेच या कार्यक्रमामध्ये या सहकार क्षेत्रातील समन्वय या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते आपण थेट फोनद्वारे या ठिकाणी तज्ज्ञांना आपण विचारून त्याचं निराकरण करून घेऊ शकता संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे चोवीस नव्वद ऐंशी पन्नास व दुसरा दूरध्वनी क्रमांक आहे चोवीस अठ्ठ्याण्णव ऐंशी पन्नास मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी फोन संपर्क साधण्यासाठी शून्य दोन दोन हा डी क्रमांक यापूर्वी लावा हवा तर मित्र आपण चर्चेला सुरुवात करूया कनाड साहेब नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं स्वागत करतो आजचा विषय खूप महत्वाचा आहे कारण राज्यामध्ये जे आहे जवळपास एकोणीसशे पाच साली सहकार कायदा अस्तित्वात आला आणि ज्या सहकारी बँकेचं आपण प्रतिनिधित्व करत आहात मला वाटतं की एकोणीसशे अकरा साली ती आली आणि यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं आपण म्हटलं की महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा दिलेली आहे त्या सहकार क्षेत्रातील समन्वय आपण जो आजचा विषय निवडलेला आहे या विषयाच्या संदर्भामध्ये म्हणजे सहकाराचं योगदान एकूणच विकासाच्या प्रक्रियेमध्ये किंवा कृषी विकासाच्या प्रक्रियेमध्ये कसा आहे आणि त्यातलं समन्वय कितपत महत्वाचा आहे विकासाच्या दृष्टिकोनातून याच्या संदर्भात काय सांगा एकोणीसशे चार मध्ये सहकार कायदा झाला पहिला हा। आणि तेव्हापासून पातळीवर हा सहकार सुरू झाला पण मला सांगायला आनंद वाटतो किंवा आपल्याला सगळ्यांना आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये हा सहकार जास्त फोपावला हो आज ही चळवळ एकशे दहा वर्षापेक्षा एक जास्तीची झालेली आहे आणि ह्या चळवळीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही संस्था नाही की ती सहकारामध्ये नाहीये बरोबर मग ती ग्राहक संस्था असू दे ती बँकिंग संस्था असू दे ती एखादी पणन संस्था असू दे बरोबर किंवा साखर कारखाना असू दे सूत गिरणे असू देत तर महाराष्ट्रामध्ये विशेष करून कोणत्याही म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये या सरकार हा फोफावलेला आहे या संस्था आहेत आणि राज्य सहकारी बँक ही खरोखर सहकाराचा समन्वयाची भूमिका करते बरोबर राज्या ही राज्याची शिखर बँक आहे आणि ही शिखर बँक आहे ही खरं आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे की बॅलेन्स टू ऍक्ट एज अ बॅलेन्सिंग सेंटर त्यामुळे सहकाराचा समन्वय साधणारी राज्य सहकारी बँक ही सगळ्यात मोठी संस्था आहे शिखर संस्था आहे बरोबर आणि आज जे आपल्या राज्यामध्ये काही राज्यामध्ये द्विस्तरीय पतपद्धती आहे तर अनेक राज्यांमध्ये त्रिस्तरीय पतपद्धती आहे ही जी पीक कर्ज पुरवठ्याची आहे आणि देर इज अ शॉर्ट टर्म क्रेडिट कॉपरेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे एक जे अल्पमुदत शेती कर्ज पुरवठ्याचं एक स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा शिखर बँक म्हणून राज्य सहकारी बँक त्यानंतर सेकंड टायर जो मधला टायर असतो त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असतात बरोबर आणि सगळ्यात कनिष्ठ स्तरावर प्राथमिक सेवा सोसायटी आहेत शेती सोसायटी बरोबर तर हा ह्या माध्यमातून त्या पीक कर्जाचा आणि मध्यम मुदत शेती कर्जाचा असा हा पीक पुरवठा होत असतो बरोबर आणि त्याच्यावर सनियंत्रण आपली बँक सनियंत्रण करत असते नाबार्ड आहे परत आमच्या वरती रिफायनान्सिंग एक एजन्सी आहे जी राष्ट्रीय स्तरावर काम करते बरोबर ती नाबार्ड आहे बरोबर तर अशा पद्धतीचं हे एक स्ट्रक्चर आहे आणि सर्व शेतकरी जे आहेत ते शेतकरी त्या गाव पातळीवर त्या सेवा सोसायटीशी निगडित असतात त्याचे सभासद असतात मग अशी आपण माहिती दिली की आज आपल्या राज्यामध्ये जवळजवळ एकवीस हजार प्राथमिक सेवा सोसायटी आहेत आणि त्याचे सुमारे एक कोटी चौदा लाख इतके आपले सभासद आहेत बर आणि त्याच्यापैकी सुमारे अठ्ठेचाळीस लाख या हे आपल्या याचे कर्जदार सुद्धा आहेत आणि मग हे कर्जदार असलेले या सेवा सोसायट्यांना जे सोसायटी कर्ज देतात त्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका त्या पॅक्सला कर्ज देतात राज्य सहकारी बँक त्यांना रिफायन्स म्हणजे खऱ्या अर्थाने जो सामान्य शेतकरी आहे तर त्याला शेतीमध्ये निविष्ठा खरेदी करणं किंवा गुंतवणूक करणं त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करते आणि एकंदरच विकासाला चालना देते आपल्याला नांदेडवरनं बालाजी भिसे म्हणून काही प्रश्न विचारायचा आपण त्यांचा प्रश्न घेऊया भिसे साहेब नमस्कार <coughs> नमस्कार सर आपला प्रश्न विचारा सर मी नांदेड जिल्ह्यात गाव मोटरगा इथून बोलतो सर हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती शाखा जे आपले जे जिल्हा बँक आहे त्याच्यावर निर्बंध आले आणि सहकारी सोसायटीला कुठलाही कर्ज कर पुरवठा नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याचं भरपूर हे झालंय सर तर हे निर्बंध जे जे आहे ते म्हणजे पतपुरवठा म्हणजे याच्यामध्ये जे, जे आलं लक्षात लक्षा, तुमचा प्रश्न आला हा हा आपण लक्षात आला तुमचा प्रश्न आपण सरांकडनं त्याच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती घेऊया सर आता हे शेतकऱ्याचा प्रतिनिधी स्वरूपाचा प्रश्न आहे की काही ठिकाणी बँक आहेत आता सातत्यानं दुष्काळी परिस्थिती आहे शेतकरी कर्ज परत करू शकत नाही त्याच्यामुळे बँका आर्थिक अडचणीमध्ये येतात आणि मग पुन्हा मग कर्ज देण्याचा प्रश्न होतो नांदेडचा हा प्रश्न आहे काय सांगू शकतो आपण यांना नांदेडच्या संदर्भात असं सांगता येईल की नांदेडला मध्यंतरी सेक्शन आपला जो बिहार ऍक्ट आहे सेक्शन इलेव्हन वनची पूर्तता होत नव्हती आणि त्यामुळे ते निगेटिव्ह नेटवर्क असलं की त्याला Uh, काही डायरेक्शन्स येतात मग ह्याची पूर्तता झाली काही राज्य शासनानं पण मदत केली आणि नांदेड सेक्शन इलेव्हन वनच्या पूर्ततेतनं बाहेर आली आणि पूर्तता करू लागली थोडक्यात आणि आता ती स्टेबल आहे परंतु रिझर्व्ह बँकेच्या काही बँकांना जिल्हा बँकांना डायरेक्शन्स आहेत आणि त्या सेक्शन थर्टी फाय खाली डायरेक्शन्स असतात मग ते काही निर्बंध असतात त्याच्यासाठी काही रिझर्व्ह बँक ऑब्झर्व्ह करत असते पिरियड इव्हन राज्य सहकारी बँकेला सुद्धा काही निर्बंध होते ते निर्बंध रिझर्व्ह बँकेनं आता उठवलेले आहेत तर काही एक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये डायरेक्शनची पूर्तता व्यवस्थित होते की नाही हे बघेपर्यंत रिझर्व्ह ते डायरेक्शन उठवत नाही त्यामुळं त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा त्रास होणार कारण त्या त्या जिल्ह्यातल्या त्या जिल्ह्या बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा होत असतो मात्र जर त्याला जर निर्बंध असतील तर त्या बँकेला काही कर्ज वाटपावर किंवा याच्यावर मर्यादा म्हणजे एकंदरीत त्या बँकेचं जे काही स्वास्थ्य आहे ते सुधराव म्हणूनच सुधराव आपली सहकारी बँक आहे सेक्शन थर्टी फायव्ह खाली त्याच्यातून ती बँक चांगली होईल आणि भविष्यातही पतपुरवठा करू शकेल पण मला वाटतं याचबरोबर जसं आपलं कोऑपरेटिव्ह बँक आहे तसं नॅशनलाइज बँका देखील त्या ठिकाणी पर्यायी जी काही वित्त सुविधा जी आहे राज्य शासनही प्रयत्न करतो मला वाटतं कलेक्टर यांच्या खाली अशी काही कमिटी असते का बँकर्स कमिटी काय सांगता येईल बरोबर ऍक्च्युली डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी असते आणि त्याच्यात दोन तीन असतात की आता आपण एक पीक कर्ज दर ठरवणारी एक समिती असते जी जिल्हा पातळीवर असते की जेव्हा सीझन सुरू व्हायच्या आधी ही पीक कर्ज दर ठरवतो स्केल ऑफ फायनान्स कमिटी असते त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट लेवल बँकर्स कमिटी पण असते की ज्याचे जिल्हा जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात आणि नबार्ड एक पोटेंशियल लिंक्ड प्लॅन तयार करत असते आणि त्याच्या माध्यमातून स्टेट लेवलला एक अॅन्युअल क्रेडिट प्लॅन तयार होत असतो बरोबर आणि तो अॅन्युअल क्रेडिट प्लॅन हे संपूर्ण त्या राज्याचं एक टार्गेट असतं बरोबर की त्याच्यामध्ये पीक कर्ज किती असेल अॅग्रिकल्चर अलाइड अॅक्टिव्हिटीज ला काय म्हणजे जे, जे मध्य मुदत शेती कर्ज पुरवठा असतो त्याच्या संदर्भात संदर्भामध्ये बोलूच आपल्याला एक नगरमधले गुंडेगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी केडी हराळ म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात हराळ साहेब नमस्कार हा नमस्ते सर आपला प्रश्न विचारा ए, हाँ, 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 हाँ. हा मला असं म्हणायचं आता हे चलन जे बदल केलाय हॅलो आता सहकारी संस्था हां आता प्रत्येक शेतकरी स्वतःच्या एपी प्रमाणे कर्ज भरतोय कर्ज काढतोय बरं हां आता नोटा जिल्हा सहकारी बँकांना घ्यायला बंदी केली बरं हां आता या नोटा आणायच्या कुठून हा पण प्रॉब्लेम आहे ना अच्छा म्हणजे तुम्हाला पीक कर्ज परत करायचं आहे तुमच्याकडे पैसा आहे परंतु ते जिल्हा मध्यवर्ती बँका ते पीक कर्ज पूर्तता म्हणून ते घेत नाहीयेत प्रातिनिधिक स्वरूपाचा असेल प्रश्न की आता शेतकऱ्याकडे पैसा आहे त्याला कर्ज खाती भरायचा आहे पण त्याला ह्या नवीन नोटा चालत नाही काय स्टेटस आहे काय सांगता येईल आपल्याला हे जे आठ तारखेला मान्य पंतप्रधानांनी आणि भारत सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे की एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याचा तर त्याच्यानंतर आठ तारखेलाच रात्री रिझर्व बँकेचं नोटिफिकेशन निघालं आणि त्याच्यामध्ये जिल्हा बँकेचं नाव नव्हतं आणि त्याच्यामुळे मग नाव नव्हतं परंतु एक्सचेंजसाठी नाव नाही असा त्याचा बोध घेतला गेला पण त्यामुळे आठ तारखेनंतर नऊ तारखेला सुट्टी होती आणि दहा अकरा बारा या तीन दिवस जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारल्या होत्या म्हणजे पाचशेच्या आणि हजारच्या आणि त्याच्यानंतर बारा तारखेला रिझर्व बँकेनं त्याचं क्लॅरिफिकेशन केलेलं आहे की रिझर्व्ह बँकेनं असं क्लॅरिफिकेशन केलं की फक्त एक्सचेंजच नव्हे तर पाचशे आणि हजारच्या नोटा जिल्हा बँकांनी स्वीकारायच्या नाहीत हे त्यांना लागू नाही आहे त्यामुळे त्यांचा आता असा प्रश्न आहे की या संदर्भात ज्या काही पाचशे आणि हजारच्या नोटा मधून रिकव्हरी येत होती ती आता रिकव्हरी कशी आम्ही देणार बरोबर आणि जर आमच्याकडे दोन हजाराच्या नोटा आता आल्या असतील तर त्या असाही त्यांचा तो उपप्रश्न दिसतो पण मुळामध्ये जिल्हा बँकांना आता ती जी नोटा स्वीकारण्याची जी मनाई केलेली आहे त्या संदर्भात अनेक जिल्हा बँकांनी प्रतिनिधित्व केलेले राज्य सहकारी बँकेनं पण एक रिझर्व बँकेकडे साकडं घातलेलं की याचा व्हावा मला वाटतं की त्याच्यावर विचार होऊन लवकरच निर्णयही तो होऊ शके तो, तो होऊ शकेल त्याच्यामध्ये मग अशा आपण चर्चा करत असताना जसं आपण राज्याचं जसं सरकारमध्ये योगदान आहे तसं पातळीवर जर बघितलं आपल्या राज्यात इतक्या कॉपरेटिव्ह संस्था आहे तसं पातळीवर साधारणतः किती कॉपरेटिव्ह संस्था वगैरे किंवा प्रायमरी कॉपरेटिव्ह सोसायटीज किंवा सेंट्रलाइज बँक देश पातळीवर सुमारे त्र्याण्णव हजार पॅक्स आहेत बर सेवा सोसायटी आम्ही मग म्हणतो जवळपास एकवीस हजार आपल्याकडे आपल्याकडे हो म्हणजे हा हा म्हणून हा महाराष्ट्राचं योगदान याच्यामध्ये फार मोठं आहे आणि याच्याशिवाय तेहतीस स्टेट कॉपरेटिव्ह बँक आहेत जशी आपली राज्याची महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक आहे तशा पातळीवर तेहतीस स्टेट कॉपरेटिव्ह बँक आहेत तीनशे सत्तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत आणि त्यांच्या जवळजवळ अकरा हजार ब्रँचेस आहेत बरं आपल्याकडच्या ज्या एकतीस जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्याच्या राज्यामध्ये सुमारे तीन हजार आठशे शाखा आहेत बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं जिल्हा बँकांचं असे की ह्या सगळ्या ग्रामीण पातळीवर आहेत हे जे आता राज्यातलं सुद्धा तीन हजार आठशेचं जे नेटवर्क आहे हे टोटल रुरल एरियातलं नेटवर्क आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नसेल खासगी बँक नसेल जिल्हा परंतु जिल्हा मध्यवर्तीची शाखा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला सगळ्यात जवळचा ऍक्सेस आणि आपुलकी या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आणि अर्थातच सहकाराची त्यांची आपुलकी आहे अनेक वर्ष मित्र हो आपण या विषयाच्या संदर्भामध्ये अशीच माहिती यापुढे तज्ञांकडून घेणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती नमस्कार नमस्कार शेती आणि शेतीला पूरक व्यवसायासंबंधी आपल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी दिलेली समर्पक उत्तरं बहुमोल मार्गदर्शन अठरा टक्के प्रदूषण हे जनावरांपासून तयार होणाऱ्या शेणा किंवा लघवी किंवा इतर पासून होतो संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे कृषी दर्शन फोन इन लाईव्ह दर गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता पुनप्रसारण शुक्रवारी सकाळी सहा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी स्वागत करतो मित्र हो मगाशीच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे राज्याचे सहकार आयुक्त मान्य श्री चंद्रकांत दळवी साहेब तथा निबंधक सहकारी संस्था हे देखील या कार्यक्रमामध्ये फोनद्वारे सहभागी होत आहेत आपण त्यांना फोन लाईनवर घेऊया दळवी सर नमस्कार नमस्कार आ, सर आता या ठिकाणी सहकार क्षेत्रातील समन्वय अशा विषयाच्या संदर्भामध्ये शेतकरी आपल्याला ऐकतायत राज्यातील शेतकरी आणि यामध्ये आपण बघतोय की जसं प्राथमिक गाव पातळीवर आहे प्राथमिक कृषी कर्ज संस्था आहेत जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत आणि राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे तर हा एकंदर शेती विकासामध्ये किंवा कर्ज पुरवठ्यामध्ये यांच्यातला समन्वय हा कितपत महत्वाचा आहे सर बरोबर आहे सर आता आँ� आपल्याला कर्नाड साहेबांनी राज्य सहकारी बँकेच्या वतीनं खूप चांगली माहिती दिली की कश क्रश, कृषी पतपुरवठा कशा पद्धतीनं पत केला जातो त्याच्यामधल्या समन्वयाच्या बद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की आ, स्थानिक पातळीवर ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत तर मार्फत जे कामकाज चालतं तर सहकारी विविध कार्यकारी सोसायटी त्याच्यानंतर तिथे काम करत असलेले गट सचिव त्या विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने त्या गावातल्या सर्वच्या सर्व खातेदारांना आपल्या विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद करून घेतलं पाहिजे आणि तरच त्या सभासर्व शेतकऱ्यांना गावातल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्जपुरवठा होतो त्यामुळे पहिला समन्वय जो आहे तो विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव गट सचिव विविध सहकारी सरकारी संस्थेचे अध्यक्ष संचालक आणि शेतकऱ्यांच्या मधला समन्वय हा फार महत्वाचा असतो म्हणून आता राज्य शासनाने एक योजना हाती घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्फत गावातल्या सर्वच्या सर्व शेतकरी खातेदारांना म्हणजे ज्यांच्या नावानं सातबारा आहे आणि ज्यांच्या नावाने किमान दहा गुंठे जमीन आहे अशा सर्व गावातल्या खातेदारांना विविध कार्यकारी सोसायटीचं सभासद केलं पाहिजे अशा प्रकारची योजना राज्य सरकारनं आता सुरू केलेली आहे आपल्या राज्याचे मान्य सहकार मंत्री सुभाषरावजी देशमुख यांनी याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला आहे ते ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातात ज्या ज्या दौऱ्यावर असतात तिथे आवर्जून याबद्दल बोलतात आणि राज्यातले सर्व सहकारी अधिकारी जे आहेत आता ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी काम करत आहे त्यामुळे भविष्यामध्ये दहा गुंठ्यापेक्षा जास्त ज्यांच्या शेती ज्यांच्या नावावर शेती आहे सातबारा आहे असे सर्वच्या सर्व लोकांना सभासद करून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या तिन्ही संस्थांमधल्या समन्वयाबरोबरच गावातल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सामावून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे तर या पद्धतीनं मग सगळ्या सभासद करून घेतल्यानंतर मग त्यांच्या कर्ज मागणीचे प्रस्ताव तयार करून जिल्हा मध्य बँकेकडे पाठवणं जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्याला मंजुरी देणं आणि त्याच्यानंतर मग त्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध होणं या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात आता या सगळ्या कामासाठी कर्ज पुरवठ्यासाठी पतपुरवठा कुठून होतो तर जिल्हा मध्यवर्ती बँका काही स्वतःच्या निधीमधून पैसे उपलब्ध करून देतात राज्य सहकारी बँक त्यांच्या स्वतःच्या निधीमधून काय पैसे उपलब्ध करून देतात आणि जवळपास साठ टक्के निधी हा राज्य नाबार्ड मार्फत रिफायनान्स म्हणून या सगळ्या संस्थांना मिळत असतो mm -hmm. तर निदी। निदी mm -hmm. हा सगळा मधून मिळणारा निधी स्वतःच्या निधीमधून मिळणारा निधी आणि हा सगळा परत जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं ही खूप मोठी लिंक असते mm -hmm. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा एकामेकामध्ये समन्वय असणं अत्यंत महत्वाचं असतं mm -hmm. जिथे समन्वय नसतो तिथे कृषी पतपुरवठा होण्यामध्ये विलंब होतो आणि मग शेतकऱ्यांची अडचण निर्माण होते ते टाळायचे असेल तर नाबार्ड असेल राज्य सरकारी बँक असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल विविध कार्यकारी सोसायटी असतील या सगळ्यांच्यामध्ये योग्य समन्वय असणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि मग अशी आपल्याला साहेबांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये एक जिल्हा डीएलसीसी डिस्ट्रिक्ट लेव्हल कन्सल्टेटिव्ह कमिटी जिच्यामध्ये जिल्हाधिकारी प्रमुख असतात सर्व बँकांचे प्रतिनिधी तिथे काम करत असतात या सगळ्यांनी मिळून दर पंधरा दिवसानं अंतर आढावा घेतात की कुठल्या बँकेला किती पैसे कमी आहेत कुठल्या विविध कार्यकारी सोसायटीनं किती काम केलेलं आहे टक्केवारी प्रमाण किती वाटप व्हायला पाहिजे होतं किती झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं सप्टेंबर अखेर शंभर टक्के पतपुरवठा व्हायला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो आणि ह्या सगळं काम जे आहे ते समन्वयातून चालतं आणि तिथं जे जे समन्वय जिथं नसतो तिथे मग सहकार आयुक्त राज्य राज्य सरकार यांच्या माध्यमातून जिथे जिथे अडचण निर्माण होतात तिथं हस्तक्षेप करून सगळ्यांच्या मधला समन्वय निर्माण करायचं काम केलं जातं खूपच छान खूपच छान माहिती दिली सर दळवी सर आपण ही माहिती दिली त्याबद्दल आपले खूप आभार थँक्यू यामध्ये सर आता दळवी साहेबांनी सांगितले की कि हे किती महत्वाचं आहे म्हणजे गाव पातळीवर आता सहकार खात्यामार्फत देखील मोहीम घेतली आहे की प्रत्येक ज्याच्या नावावर दहा गुंटे क्षेत्र आहे त्याला प्रत्येकाला सहकारी संस्थेचं जे आहे ते सभासद करून घ्यायचं आणि त्याला पीक कर्ज पुरवठा होईल असं बघायचं आणि एकंदरच मग आता जिल्हाधिकारी असतील किंवा बाकीच्या आता सहकार आयुक्त म्हणून त्यांची भूमिका जी आहे समन्वयाचीच भूमिका आहे सगळ्यांनी एकत्रित समन्वय करणं नाबाड आहे त्यांनी समन्वयाची भूमिका असणं हे गरजेचं आहे आता एकंदर जर बघितलं तर आता हा जो काही पीक कर्ज हे मत आहे कारण जवळपास पंचावन्न टक्के लोकसंख्या राज्यातली आजही शेतीवर आधारित आहे आता हा जो काही पीक कर्ज आहे तर एकूण दर राज्याचा जो काही अॅन्युअल क्रेडिट प्लॅन आहे याच्यामध्ये हा कसा ठरतो आणि पीक कर्ज दर जे आहे ने आहे ते कसे निश्चित होतात आणि साधारणतः किती आराखडा आहे आपल्या राज्याचा सा? काय चालू वर्षीच काय स्टेटस आहे आता अॅग्रिकल्चरचं जे सोळा सतराचं जे आपला पीक कर्जाचा जो प्लॅन आहे तो एकूण सत्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न कोटीचा आहे बर सत्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न कोटी त्याच्यामध्ये पीक कर्जाचा जो प्लॅन आहे तो एकावन्न हजार दोनशे पस्तीस कोटीचा आहे ज्याला आपण अल्पमुदत कर्ज म्हणतो अल्प मुदत शेती पीक कर्ज बरं तो एकावन्न हजार दोनशे पस्तीस या एकावन्न हजार दोनशे पस्तीस मध्ये हा सगळ्या बँकांना आहे बरोबर त्याच्यामध्ये सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी हा कॉपरेटिव्ह सेक्टरसाठी आहे साधारण पस्तीस टक्के आहे म्हणजे पूर्वी हे प्रमाण व्यस्त होतं की सहकारी बँकांना म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा वाटा पासष्ट टक्के असायचा आता तो पस्तीस वर आलेला आहे आणि पासष्ट टक्क्याचा वाटा हा राष्ट्रीयकृत आणि खाजगी आणि ग्रामीण बँकांना दिले रिजनल रुरल रिजनल रुरल बँक राज्यामध्ये दोन ग्रामीण बँका आहेत तर आता हा सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटीचा हा जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिलेला वाटा आपण या संदर्भात बोलत राहूया आपल्याला जळगावरने एक श्रीयुत विकासजी पवार हे आपल्याला काही प्रश्न विचारू त्यांचा प्रश्न घेऊया आणि हे करूया विकासजी नमस्कार नमस्कार सर आ, आ, आपला प्रश्न विचार मी विकास पवार बोलतोय चांदसर जिल्हा जळगाव बरोबर नमस्कार मी बागायतदार शेतकरी आहे आणि आपला चांगला कार्यक्रम आपला विषय चांगला आहे सहकारातून कृषी क्षेत्राची प्रगती सर साहेब आपल्यासोबत प्रमोद कर्नाड साहेब आहेत राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक त्यांना मी विचारणार आहे की सर मी बागायतदार शेतकरी आहे माझ्याकडे आज कापसाचा पैसा आलेला आहे कापसाची खरेदी जोरात सुरू आहे कापसाचा पैसा आलेला आहे माझ्याकडे केळीचा पैसा आहे माझ्याकडे आणि मक्याचं पीक आलेलं आहे आणि दोन तीन दिवसापासून या म्हणजे रिझर्व्ह बँकेचा तो निर्णय झालेला आहे की पाचशेच्या आणि हजारच्या नोटा स्वीकारल्या जात नाही आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये आमच्याकडे शेतकऱ्याकडे माझाच नाही तर माझ्या परिसरामध्ये सगळ्या शेतकऱ्यांकडे जो पैसा आलेला आहे तो आम्ही ठेवायचा कुठे आणि विशेष साहेब आमच्या बारा ते पंधरा किलोमीटर परिसरामध्ये राष्ट्रीयकृत बँकाने राज्य सहकारी बँकेच्या ज्या आमच्या म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या शाखा आहेत त्या गावागावात आहेत मग आम्ही पैसा ठेवायचा कुठे याच्याने शेतकऱ्यांची तारांबळ उरते तर हा या प्रश्नाच्या बाबतीत मी प्रमोद करणार साहेबांकडून काही आम्हाला उत्तर मिळू बरोबर आता सर कर्नाड साहेब ऍक्च्युली नांदेडचा जो शेतकरी होतो तसंच तरी आपण आ, हे काय सांगू शकता का? हा विकास पवारजींचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे आणि मग असाही प्रश्न साधारण त्याच वरचा होता आ, आ, आता हे जे काही ते बाग आहेत शेतकरी आहेत अर्थात त्यांच्याकडे पाचशेच्या आणि हजारच्या नोटा आलेल्या आहेत आणि त्या आता डिपॉझिट करत असताना त्यांना अडचण आहे एक म्हणजे त्या त्या नोटा ते स्वतःच्या खात्यामध्ये डिपॉझिट करू शकतात ज्यांचं त्यांचं खातं तर जिल्हा बँकेत असेल तर ते करता येत नाही आहे सद्यस्थितीत परंतु समजा त्यांचं राष्ट्रीयकृत बँकेत असेल किंवा खाजगी बँकेत असेल तर तिथे ते भरू शकतात पण त्यांनी सांगितले की आता माझ्या घराजवळ शाखा नाही आहे ती थोडी त्यांना आता पंचायत होणार आहे पण समजा आता आम्ही पण जे रेप्रेझेंटेशन रिझर्व्ह बँकेकडे वगैरे केलेलं आहे त्याचा जर पुनर्विचार झालाच तर कदाचित हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मला वाटतं की त्याच्यातून चांगल्या पद्धतीचा निर्णय होईल कारण सगळ्याच राज्यामध्ये आणि सगळ्याच देशामध्ये कदाचित हा प्रश्न असेल कारण अॅग्रिकल्चरचा जे आहे संपूर्ण हा हा कॅश ट्रान्झॅक्शन होत बाजार समितीत बरोबर वगैरे मित्र खूप महत्वाचा प्रश्न होता आणि त्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही चालू आहे असं कन्नाड साहेबांनी सांगितलं आपण सहकार क्षेत्रातील समन्वय या विषयाच्या संदर्भामध्ये अशीच माहिती घेणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत कर्नाड साहेब मागाशी आपण विविध विषयांवर चर्चा केली परंतु हा विषय राहिला की जो काही पीक कर्ज दर जो निश्चित केला जातो शेतकऱ्याला जे काही कर्ज द्यायचं आहे तो तो कसा निश्चित केला जातो आणि जो अॅन्युअल क्रेडिट प्लॅन जो बनतो जो आपण सत्यात्तर हजार कोटीचा म्हटलं त्याच्यापैकी अल्पमुदत एकावन्न हजार कोटीचं म्हटलं या संदर्भात थोडंसं विस्तृत कसं सांगा प्रत्येक जिल्ह्याला एक लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहे बर ज्या जिल्हा जी जिल्हा आहे त्याला लीड बँक आहे आणि त्याचा लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहे आणि हे सगळं डेटा कलेक्शनचं काम असतं आणि मग अशी दळवी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या जिल्हा पातळीवरच्या समन्वय समित्या असतात त्यांच्यामार्फत तो डेटा कलेक्ट होत असतो आणि त्यातून ते पीक कर्ज दर किती कोणता असावा या संदर्भामध्ये माहिती हे करत असतात आणि राज्यस्तरावर सुद्धा ही एक स्टेट लेवल स्केल ऑफ फायनान्स एक कमिटी असते आता त्याचे मान्य सहकार आयुक्तच त्याचे अध्यक्ष असतात आणि मग त्यामध्ये कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी असतात शेतकरी असतात बरोबर आणि एक स्केल ऑफ फायनान्स ठरवला जातो बरोबर आणि साधारण दहा टक्के पंधरा टक्क्याची जिथं आवश्यकता असेल त्या पद्धतीनं तो स्केल ऑफ फायनान्स वाढवलाही जातो मात्र जिल्हा बँकेला मोकळीक असते की हा इंडिकेटिव्ह रेट असतो आणि त्या पद्धतीने जिल्हा बँक आपल्या या इंडिकेटिव्ह रेटच्या किंवा डीएल घेऊया जळगावचा फोन आहे दीपक पवार नंतर विषयावर कंटिन्यू करूया दीपक जी नमस्कार हो आपला प्रश्न विचारा हा हॅलो हा हा नमस्कार कर्नाट साहेब मी जळगावून बोलतोय दीपक पवार हा हा बोला बोला मला असं विचारायचंय आता जिल्हा या जिल्हा बँकांना त्यांच्या ज्या एस ठेवी ज्या आहेत त्या साधारण एकतीस मार्च दोन हजार सतरा पर्यंत आपल्याकडून दुसरीकडे पण ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर त्यामुळे त्या ठेवींचं प्रमाण साहेब आपल्या राज्य सहकारी बँकेत फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्या ठेवी जर आपल्याकडून गेल्या तर त्या, त्या संदर्भी राज्य बँकेवर त्याचा काय परिणाम होईल यासंबंधी मी माझा प्रश्न विचारतोय साहेब आपल्याला हा आता ठीक आहे सर आपण मगाचा प्रश्न कंटिन्यू करूया नंतर मग यांच्या प्रश्नावर पवार साहेबांच्या प्रश्न पवारसाहेबांच्या प्रश्नाला नंतर उत्तर देऊया का चालेल संदर्भामध्ये मग ही डीएलसीसीच्या माध्यमातून ते रेट्स ठरवतात हो आणि त्याचबरोबर मग पोटेन्शियल लिंक प्लॅन मी मगाशी नाबार्डचा सा सांगितलं तो मेन बेस आहे त्याच्या अनुषंगानं हा अॅन्युअल क्रेडिट प्लॅन आहे राज्याचा या वर्षाला सोळा सतरासाठी जो आपण प्लॅन दिलेला आहे तो सत्याहत्तर कोटीचा मगाशी सांगितलं त्यामध्ये एकावन्न हजार दोनशे पस्तीस कोटी हा पीक कर्जाला आहे आणि उरलेले सव्वीस हजार दोनशे बावीस कोटीचा आहे तो मध्य मुदत शेती कर्जाचा आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट क्रेडिट म्हणतात अशा पद्धतीचा हा सत्तावीस हजारचा सत्याहत्तरचा प्लॅन आहे त्या इन्व्हेस्टमेंट क्रेडिटसाठी सुद्धा नाबार्डने एक विशेष लॉंग टर्म रुरल क्रेडिट फंड नावाचा फंड तयार केलेला आहे त्याच्यामधून अतिशय अल्प दराने त्याला दिलं जातं म्हणजे फक्त पीक कर्ज स्वस्तात मिळतं असं नाही आज राज्यामध्ये पीक कर्ज फक्त सहा टक्क्याने मिळतं शेतकऱ्याला बार। तसंच शेतकऱ्याला हा मुदत शेती कर्ज पुरवठा सुद्धा अल्प दरानं व्हावा यासाठी रिफायनान्स करणाऱ्या नाबार्डनंच पाच पॉइंट चाळीस टक्क्यांनी हा राज्य बँकेला आता उपलब्ध करून दिलेला आहे आणि मग तो पाच चाळीसचा आम्ही फक्त सहा टक्क्यांनी जिल्हा बँकांना देत आहोत आणि मग अल्टिमेटली बेनिफिशरीला सुद्धा तो नऊ दहा अकरा टक्क्यापर्यंतच पडावा आणि मग त्याच्यामध्ये विहीर खोदाई असेल जमीन सपाटीकरण असेल पंप घेणं पाईपलाईन टाकणं हा रुरल गोडाऊन करणं कोल्ड स्टोरेज सकट अगदी म्हणजे त्याच्यामध्ये बरेच कारण दाखवलेले की ह्या कारणांसाठी हा अल्प शेती मध्यम उदत शेती स्वस्त दरांना येणारा कर्ज पुरवठा तिथे देत आहेत खूपच म्हणजे याच्या संदर्भामध्ये आता जो आहे एक छोटीशी आपण विश्रांती घेऊया नंतर मग दीपक पवार यांचा आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे मित्र हो आपण आता जो जळगाववर श्रीयोग पवार यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर घेऊया पण छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार सहकार क्षेत्रातील समन्वय या विषयाच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करत आहोत आणि कर्नाड साहेब आपल्याला प्रश्नानं उत्तर देत आहेत आपल्याला जळगाववरनं ना ज्ञानेश्वर पाटील गौखेडा इथून काही प्रश्न विचारू इच्छितात ज्ञानेश्वरजी नमस्कार नमस्कार आपला प्रश्न विचारा नमस्कार सर मी असा प्रश्न विचारायचा मला की आम्ही शेतकरी केसीसी कार्ड संकेत की नाही हा हा विचारा प्रश्न विचारा ऐकू येतोय हा तर तिथे बँकांमध्ये आता भरपूर गर्दी आहे आणि केसीसी भरायचं आ, तीचे तीचे आला, आला, हा तिथे भरपूर लाईन असतात तिथे लोक गर्दीमध्ये पैसे हे करतात त्याच्याकरता शेतकऱ्यांकरता स्वतंत्र लाईन आलं आलं मला वाटतं हा जो हा जो ही जी अभूतपूर्व परिस्थिती झालेली आहे ही आता काही दिवसांसाठी आहे आता काय केलेलं की केसी कार्डला आता रुपे एनेबल्ड केसीसी कार्ड केलेलं आहे बर त्याच्यामुळे त्यांना आता थोडी गैरसोय होते आहे मान्य पंतप्रधानांनीच सांगितले की जनतेची थोडी कुचंबणा होणार आहे पण देशकार्यासाठी हे थोडे दिवस आपल्याला बेअर केलं पाहिजे सहन केलं पाहिजे असं त्यांनी पण आवाहन केलेलं आहे थोडे दिवस शेतकऱ्यांची नक्की कुचंबण होणार आहे पण भारत सरकारने त्यामधूनही काही मार्ग काढले की वृद्ध असतील तर एक वेगळी लाईन अपंग असतील दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी वेगळी लाईन असे काही पर्याय लगेच अडचणी बघून येत आहेत बरोबर आता त्यांची एक चांगली सूचना की शेतकऱ्यांसाठी वेगळी लाईन असावी पण आता ग्रामीण भागात सगळे शेतकरीच आहे त्याच्यामुळे वेगळी लाईन कसं करणार म्हणजे काउंटर बँकेला वाढवायला अशा स्थानिक पातळीवर बँका आता आपण बघतोय की अनेक ठिकाणी आता हे विनिमय काम चालू आहे अनेक बँकांनी पेंडॉल टाकलेले आहेत लोकांच्या सुविधेसाठी तिथे चहा वगैरे देत आहेत असुविधा आहे पण त्या ठिकाणी दीपकजी पवारांनी एक मगाशी प्रश्न विचारला होता तर त्याचं आपण एक काम करूया आता दळवीसर जे आहेत त्यांच्याकडनं एक थोडस आपण याच्या इनपुट घेऊया नंतर मग पवार सर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। मित्र हो राज्याचे सहकार आयुक्त मान्य चंद्रकांत दळवी साहेब हे आता फोन लाईन वर आहेत आणि सर या संदर्भामध्ये असं आहे की आता कृषी मालाचं विपणन म्हणजे ग्राहक पर्यंत जे होतं ते अनेक चॅनल मधनं येतं तर उत्पादक ते ग्राहक अशा पद्धतीने जर केलं तर शेतकऱ्याला काही चार पैसे जास्त मिळतील आणि जो काही ग्राहक का आहे तर त्याला दोन पैसे ते स्वस्त दरामध्ये मिळेल या संदर्भात सहकार कशा पद्धतीने समन्वय घडवून आणू शकतो सर आवटी साहेब पहिल्यांदा मी सहकारामधल्या या विषयाच्या समन समन्वया समन्वयाबद्दल बोलण्यापूर्वी आतापर्यंत दोन शेतकऱ्यांनी असे प्रश्न विचारले की जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत त्यांना डिपॉझिट करता येत नाही त्यांना पाचशे एक हजारच्या पक्षा बदलता येत नाही हा एक आता ज्वलंत प्रश्न दोन्ही खूपच छान होईल त्या संदर्भात आपण मार्गदर्शन केलं तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगू इच्छितो की ही गोष्ट खरी आहे की गेल्या दोन तीन दिवसापर्यंत आ, जो कर्ज ज्या ज्या पद्धतीचं जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये डिपॉझिट स्वीकारले जात होते पाचशे एक हजारच्या नोटा दिल्या जात होत्या एक्सचेंज होत होत्या ते सगळं काम बंद झालं आहे आरबीआयच्या डायरेक्शनप्रमाणे या संदर्भामध्ये राज्य शासनाने पुढाकार घेतलेला आहे आणि केंद्र शासनाकडे खास करून वित्त मंत्री मान्य अरुण जेटली साहेबांच्याकडे मान्य मुख्यमंत्री स्वतः हा विषय मांडणार आहेत त्या दृष्टिकोनातून जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सर्व अध्यक्षांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री मान्य मंत्री यांची वेळ घेऊन त्यांच्यासमोर जिल्हा मध्यवर्ती बँकांचं सर्व दूर पसरलेलं जाळं आणि तिथं शेतकऱ्यांचे असलेले खाते त्याच्याप्रमाणे शेतमजूर असतील बलुतदार असतील या खाते तिथे असल्यामुळं जितक्या लवकर जिल्ह्यामध्ये बँकेमार्फत हा व्यवहार चालू होईल तितकं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सोय होणार आहे लवकरच हा विषयावर काही ना काहीतरी तोडगा मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री यांच्यामध्ये चर्चा होऊन लवकरच त्याच्यामध्ये तोडगा निघेल हे मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो शासनाच्या वतीने आता जो समन्वयाचा मुद्दा आपण जर विचारला आणि तो अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्याकडे जो माल पिकतो आहे तर तो डायरेक्टली शेतकऱ्यांना जर का ग्राहकांना विकता यावा यासाठी राज्य शासनाने मध्यंतरी असे एक धोरण घेतलेलं आहे की एपीएमसीच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला तुमचा माल विक्री करता येऊ शकेल आतापर्यंत ते फक्त एपीएमसी मध्येच नेऊन विकावा लागत होता राज्य शासनानं अतिशय उत्तम धोरण घेतलं आणि त्याच्याप्रमाणे आता शेतकऱ्यांना ग्राहकापर्यंत जाऊन थेट मालाची विक्री करताय त्यामुळे स्वस्त माल ग्राहकांना मिळेल आणि शेतकऱ्यांना पण चार पैसे अधिक मिळतील हे त्याच्या पाठीमागची कल्पना आहे यामध्ये या सहकारी संस्था खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात आता ग्राहकांची फार मोठी संख्या शहरामध्ये विशेषतः आ, 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 सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मध्ये असते सहकारी गृहनिर्माण संस्थांनी जर का त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर का ओपन स्पेसमध्ये जागा उपलब्ध करून दिली तर शेतकरी त्या ओपन स्पेसमध्ये आणून आपला माल विक्री करू शकतात त्यांच्याकडे कर जर का ओपन स्पेस नसेल आणि त्यांच्याकडे जर का काही दुकान गाळे असतील किंवा मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जर का त्यांनी जागा उपलब्ध करून दिली तर शेतकरी आपला माल थेटपणे आपल्या सोसायटीमध्ये आणून विक्रू करू शकतो हे यामध्ये एक सहकारी गृहनिर्माण संस्था महत्वाची भूमिका बजावू शकतात त्याचप्रमाणे ग्राहक भांडार सहकारी ग्राहक भांडार फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आहेत तिथे विविध प्रकारच्या मालाची विक्री ह्या सहकारी ग्राहक भांडारामार्फत होते सर्व सहकारी ग्राहक भांडारांनी जर का त्यांच्या विक्री केंद्रामध्ये जर का थोडी जागा शेतकऱ्यांना जर दिली आणि शेतकऱ्यांनी त्यांचा जो काही भाजीपाला फळं फुलं ही, ही जर का तिथं विक्रीसाठी मांडली इतर शेतीमाल सुद्धा जर का तिथे विक्रीसाठी मांडला तर, विक्री तर ग्राहक भांडारामध्ये येणाऱ्या ग्राहकांना शेतीमाल फल फुलं भाजीपाला सुद्धा तिथं एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो म्हणून ग्राहक भांडारा सुद्धा ग्राहक भांडारा याच्यामध्ये शेतीमालाच्या विक्रीमध्ये शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत करू शकतात सर फक्त एक प्रश्न विचारतो थो, थोडस इंटरप्ट करतो थो की या ठिकाणी शेतकऱ्यांना जर अशा प्रकारे शहरामध्ये गृहनिर्माण हो। संस्थांमध्ये विकायचं असेल किंवा भांडारांमध्ये सहकारी भांडारांमध्ये विकायचं असेल हो। तर सहकारी भांडारांना कुणाकडनं काय परवाना घेण्याची गरज आहे किंवा त्या संस्थांना कुणाकडनं काय परवाना घेण्याची गरज आहे की शेतकऱ्यांना माल विकायचा म्हणून परवान्याची गरज बसणार कसं राहते कसल्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही अरे सहकारी ग्राहक भांडारामध्ये आता सुद्धा ग्राहकोपयोगी मालाची विक्री केली जाते आहे आणि जेव्हा शेतकऱ्यांना शासनानं परवानगी दिलेली आहे की एपीएमसीच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला मालाची विक्री करता येईल तर शेतकरी ये। कुठेही जाऊन तो मालाची फुटपाथवर सुद्धा विक्री करू शकतो पण तिथं ग्राहकाचा प्रश्न असतो पण तिथे ग्राहक ऑलरेडी येतातच आपला बाजार असेल किंवा ग्राहक भांडारा असते तर तिथे लोक ऑलरेडी येतातच त्यांच्या मालाच्या खरेदी विक्रीसाठी त्यांच्या जर का हाताखाली जर का भाजीपाला फलफूळ मिळाली तर मला असं वाटतं की ग्राहकांची पण सोय होईल शेतकऱ्यांच्या पण मालाच्या विक्रीची सोय होईल आणि ग्राहक भांडाराचा व्यवसाय पण अधिक चांगला होऊ शकतो पण ही खूपच मोठी क्रांती आहे म्हणजे शेतमाल विपणन व्यवस्थेमधली ही खूपच मोठी क्रांती आहे बरोबर आहे म्हणून अशा पद्धतीने विविध पद्धतीने सहकारी संस्था यामध्ये मदत करू शकतात शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी बरोबर धन्यवाद सर आपण म्हणजे शेतमालाच्या ग्राहक पर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भात उत्पादक ते ग्राहक ज्याच्या दोन्ही घटकांचं समाधान होऊ शकतं दोन्ही घटकांचं भलं होऊ शकतं अशा संदर्भामध्ये खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने समस्त शेतकऱ्यांच्या वतीने मी दळवी सरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद खूपच चांगली शेतकरी बंधूंना आपल्याला माहिती मिळाली या ठिकाणी की आपण आपला शेतमाल जो आहे तो शेतमाल आपण शहरी भागामध्ये काही गृहनिर्माण संस्था आहे तर त्या गृहनिर्माण संस्थांमध्ये त्यांच्याशी जी काय मॅनेजिंग बॉडी असते त्यांच्याशी संपर्क साधून आपण विकू शकता किंवा आपण मोकळ्या जागेवर त्या ठिकाणी विकू शकता किंवा एपीएमसीमध्ये देखील आ, मार्केट कमिटीमध्ये देखील स्वतंत्र जागा त्याच्यासाठी निर्धारित करून त्या ठिकाणी देखील शेतक शेतकरी जो आहे तो आपला शेतमाल थेट ग्राहकाला विकू शकतो सर सरनाड साहेब तुम्हाला याच्या काही इनपुट का म्हणजे खूपच चांगला हा मुद्दा निघालेला आहे तुम्ही काय सांगू शकता मी दळवी साहेबांनी जे सांगितलं त्याच्या पूर्ण सहमत आहे आणि मुख्य म्हणजे मला असं सांगायचं की मी ज्या ग्रहनिर्माण सोसायटीत राहतो आमच्या सोसायटीमध्ये आठवड्यातून दोन वेळा अशा प्रकारचा स्टॉल लागतो आणि हा डायरेक्ट शेती शेतकऱ्याकडनं आलेला आहे ते टेम्पोतनं आणतात आणि आमच्या सोसायटीमध्ये आठवड्यातून दोन वेळा भाजीचा स्टॉल लावतात त्यामुळे आम्ही हे आज अनुभव घेत आहोत म्हणजे तुम्ही स्वतःचा अनुभव घेत आहोत चांगल्या दर्जाचा माल, तो ताजा माल हा। तुम्हाला ताजा माल आणि स्वस्तात येतो आणि डायरेक्ट आम्ही मी नवी मुंबईत राहतो तिथे तर एपीएमसी आहे पण हा आमच्याकडे डायरेक्ट शेतकऱ्याकडून टेम्पोतनं आलेला आमच्याकडे स्टॉल्स असतात आणि शेवटी तुम्हाला एक समाधान आहे की तुम्ही थेट पैसे शेतकऱ्याला देतात देताना देणारा ग्राहकाला सुद्धा जे आहे एक प्रकारचं समाधान आहे पुरी पुरी मित्रो खूप चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला मिळालेली आहे आपण अशाच पद्धतीने सहकार क्षेत्रातील समन्वयाच्या संदर्भामध्ये अशीच माहिती घेणार आहोत पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्र हा आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे सहकार क्षेत्रातील समन्वय आणि या संदर्भात माहिती देत आहेत राज्य बँकेचे सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रमोदजी साहेब आणि आपण बघितलं की राज्याचे सहकार आयुक्त मान्य चंद्रकांत दळी साहेब यांनी देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे ब्रेकवर जाण्याच्या जा पूर्वी आपण अनेक विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा करावी एक जळगावचे दीपक पवार म्हणून त्यांचा प्रश्न होता तर त्या संदर्भात उत्तर द्यायचं आपलं बाकी आहे तर काय सांगू शकत दीपकजींचा एक प्रश्न असा होता की मार्च सतरापर्यंत एस एल आरच्या डिपॉझिट्स हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या या राज्य बँकेकडून जातील आणि मग आपल्या ठेवींवर काय परिणाम होईल रिझर्व्ह बँकेने एक असं फतवा काढलेला आहे परिपत्रक काढलेला आहे की मार्च सतरा पर्यंत जिल्हा बँकांच्या ज्या एस एल आर आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आहे तो जो राज्य सहकारी बँके ठेवीच्या रुपानं ठेवला जायचा पर तो आता ह्याच्यानंतर गवर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे तर त्यामुळे आमच्या ज्या ठेवी होत्या त्या आता गवर्नमेंट सिक्युरिटीजच्या रूपानं बाहेर जातील का त्याचा काय परिणाम होईल तर काही परिणाम नक्की होणार आहे हे त्यांच्या मताला मी सहमत आहे त्यासाठी आम्हाला नवीन निधी संकलन करावं लागेल सर आपल्याला एक प्रश्न येतोय जालन्यावरनं भाऊसाहेबजी uh, देशमुख भाऊसाहेबजी नमस्कार ठीक आहे हॅलो भाऊसाहेबजी नमस्कार हा uh, नमस्कार आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा नमस्कार आ, नमस्कार आपला प्रश्न विचारा सर प्रश्न असा आहे के हो ते आमच्याकडे आता पिक कर्ज स्टेट बँक ऑफ आता वर्ष काय भरलं नाही तर आम्हाला त्याला खूप चांगला प्रश्न विचारला ज्या प्रश्नावर आपण येणारच होतो की दुष्काळी परिस्थितीला महाराष्ट्र गेले तीन वर्ष सामोर त्यात मराठवाडा अक्षरशः भरटला गेला चालू वर्षी पाऊसमान चांगलं झालं आता रबी हंगामामध्ये तर याच्या संदर्भात काय सांगता येईल म्हणजे त्यांना खरं आहे की चालू वर्षी आता या हंगामामध्ये पाऊस चांगला पडला आप हे आपल्याला सुदैव आहे परंतु मागचे तीन हंगाम जर बघितलं तर अतिशय वाईट गेलेले आहेत आणि म्हणजे एका बाजूला दुष्काळ पण पडला आणि दुसऱ्या बाजूला गारांचा पण गारपीट पण झाली म्हणजे जास्त दुहेरी संकट आलं काही ठिकाणी गारपिटीनं पिकाचं नुकसान झालं मग अशा वेळेला ही जी आणेवारी आहे त्याचं जे यिल्ड आहे उंबरट उत्पन्न जे आहे ते पन्नास पैशापेक्षा आणेवारी जर कमी असेल तर त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते बरोबर आणि मग शेतकऱ्यांची जी पीक कर्ज अल्पमुदत पीक कर्जाला एक वर्षाची मुदत असते त्याचं पुनर्गठन केलं जातं बर त्याचं रुपांतर केलं जातं पीक कर्ज अल्प मुदत हे मध्यम मुदत रूपांतर केलं जातं ते तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी रिझर्व्ह बँकेनं आता म्हणले इव्हन तुम्ही सात वर्षापर्यंत त्याचं पुनर्गठन करा बरं आता फक्त तुम्हाला इंटरप्ट करतो की आता यांनी मला वाटतं स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये नॅशनालाइज बँक आहे कॉपरेटिव्ह बँकेसाठी वेगळं आणि नॅशनलाइज बँकेसाठी वेगळं असं काय असतं की सगळ्यांना ते करणं गरजेचं आहे आता खरा अनुभव जर मी बघितला तर राष्ट्रीयकृत बँका रूपांतर करायला फार विलंब लावतात सहकारी बँकांमध्ये हे पुनर्गठन हे नेहमीची प्रक्रिया आहे जिल्हा बँका इतक्या तत्परतेनं याच पुनर्गठन करतात आणि त्याच्यामध्ये काही तत्व आहेत की त्याच्यामध्ये साठ टक्के नाबार्डने हिस्सा घ्यावा त्या पुनर्गठनामध्ये पंधरा टक्क्याचा हिस्सा राज्य शासनानं घ्यावा दहा टक्क्याचा हिस्सा राज्य बँकेनं दहा टक्क्याचा पंधरा टक्क्याचा जिल्हा बँकांना घ्यावा अशा पद्धतीचे त्या पुनर्गठनामधली एक हे आहे जे वेर पब्लिक सेक्टर बँकांना तो हिस्सा पूर्ण स्वतःला घ्यायला लागतो त्यामुळे ते जास्ती म्हणून त्यांची ती तक्रार थोडीशी रास विचारलं होतं की त्यांना शेततळ्यासाठी वगैरे म्हणजे ते मध्यम मुदत कर्ज मग हजार कोटीच्या संदर्भामध्ये तर त्या संदर्भात काय सांगता येईल म्हणजे आता हैदराबादचं तर कर्ज आहे त्यांच्याकडे त्याच बँकेकडनं घ्यावं लागेल की कोऑपरेटिव्ह सोसायटीचं मेंबर होऊ नये त्यांना ते घेता येईल कसं काय मार्ग आहे परंतु मल्टिपल बँकिंग खरं करता करू नये त्यामुळे जर एक, एका वेळेला पॅक्समधून म्हणजे सेवा सोसायटीमधून कर्ज घ्यायचं आणि सभासदांनी दुसरीकडे जायचं जा। इकडे थकबाकी ठेवून तिकडे दुसरीकडं असं मल्टिपल बँकिंग होऊ नये त्यामुळं स्टेट बँक ऑफ हैदराबादमधूनच त्यांना मिळू शकेल आणि हे जे इन्व्हेस्टमेंट क्रेडिट मगाशी मी सांगत होतो त्याच्यासाठी देश पातळीवर उद्युक्त केलं जातं आहे की तुम्ही मध्य मुदत कर्ज शेती कर्ज द्या पण सर याच्या संदर्भात मला पण सांगायचं एक मला आठवलं भाऊसाहेबजी मला वाटतं तुम्ही जालना जिल्ह्यातले आहात आणि आपली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे तुम्हाला कर्ज नाही मिळालं तर त्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही शेततळ घेऊ शकता आणि तीस मीटर बाय तीस मीटर बाय तीन मीटर आकाराचं शेततळ जर घेतलं तर फक्त एक मीटर आपण मजुराच्या सहाय्य काढलं आणि दोन मीटर यंत्राच्या सहाय्य काढलं तरी किमान एक लाख छप्पन हजार रुपयाचं अनुदान आपल्याला मिळू शकतं आणि जर आपण संपूर्ण मजुराच्या मार्फत जर काढलं तर जवळपास दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयापर्यंतचं अनुदान किंवा मापदंड जो आहे तो ह्या योजनेमार्फत आहे आपण ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकाकडे याची चौकशी केली किंवा गटविकास अधिकाऱ्याकडे याची चौकशी जर केली तर निश्चित त्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो किंवा शासनाची मागेल त्याला शेतकरी योजना आहे त्याच्यात पन्नास हजार रुपये अनुदान जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं मला वाटतं अशा पद्धतीने समन्वय जर केला तर तुमचा प्रश्न जो आहे तो निकाल निघू शकेल Uh, आपण सर बघितलं uh, एक एक की एकंदर एकावन्न हजार कोटी जो तुम्ही म्हटला की पीक कर्जाचं चालू टार्गेट होतं त्यात आता दोन हंगाम आहेत खरीप हंगाम आहे रबी हंगाम आहे आता आम्हाला सांगा की आपल्या राज्यात खरीप हंगामामध्ये जे काही लक्षण होतं ते पूर्ण झालं का आणि आता रबी हंगाम खूपच चांगला आहे कारण पाऊस खूप चांगल्या खूप वर्षानंतर सांगा जाणव सगळीकडे शेतकऱ्याची जी मानसिक अवस्था आहे ती चांगली आहे तर रबीसाठी कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा याच्यामध्ये काय अडचणी आहेत का त्या संदर्भामध्ये या याच्यामध्ये मी सहकाराबद्दल बोलतो की सहकारामध्ये खरीपाचं जे टार्गेट आहे यापूर्वी नेहमीच शंभर टक्क्याच्या पेक्षा जास्त अचीवमेंट झालेली आहे शंभर टक्के एकशे एक एकशे दोन पण प्रथमच या वर्षी खरीपाचं टार्गेट शंभर टक्के पूर्ण नाही झालं या वर्षी खरीपाचं टार्गेट होतं तेरा हजार अँड ऑड क्रोर्स तर ते थोडंसं कमी झाले शहाण्णव टक्के पण रब्बीचं टार्गेट आहे चार हजार कोटीचं असं म्हणून एकंदरीत सतरा हजार पाचशे तर रब्बीचं टार्गेट कम्प्लीट होऊ शकेल असं वाटतंय पाऊस चांगला पडलेला बँकांकडे पैशाची काय अडचण नाहीये म्हणजे पैसे उपलब्ध होऊ शकतात मागणी बँकांना होऊ खूप कमी आहे पण मला वाटतं की तशा ठिकाणी जर काही प्रश्न जर आला तर ते जिल्हाधिकारी किंवा सहकारी विभागाकडे संपर्क साधू शकतात मित्र हो आपल्याला कल्पना आहे की दर गुरुवारी फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आपण प्रदर्शित करत असतो पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी कृषी दर्शनमध्ये फोन इन लाईव्हचा विषय असणार आहे फलोत्पादन पिकावरील किडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प आणि स्क्रीनवर आपल्याला आहे की सहभागी जे आहेत विजय कुमार राऊत म्हणून कृषी उपसंचालक याच्यात सहभागी होणार आहेत आणि मित्रहो हो कृषी दर्शन कार्यक्रम हा आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुकता असतो प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पांडुरंग भूतकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 तीस आपण ईमेलद्वारे देखील साधू शकता ईमेल स्क्रीनवर कृषी दर्शन के मुंबई वार्ता के मुंबई हा कृषी दर्शन कार्यक्रम हा फेसबुक युट्यूब किंवा डीडी सहाद्री वेबसाइट वेबसाईट याच्या माध्यमातूनही फॉलो करू शकता एक आपल्या नंबर विनंती करतो की बऱ्याच शेतकऱ्यांनी जर उशीर हा कार्यक्रम जर बघितला असेल तर ह्याच कार्यक्रमाचं पुनर्प्रक्षेपण उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी अठरा तारखेला सकाळी सहा ते सात या दरम्यान सह्याद्री वाहिनीवरनं होणार आहे तर तो आपण त्यावेळेस आपण बघू शकता आज या ठिकाणी सहकार क्षेत्रातील समन्वय म्हणजे एकूणच सहकार क्षेत्र हे संपूर्णच विकासाच्या दृष्टीने खूपच पूरक आहे याच्या संदर्भामध्ये खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शन केंद्र मुंबई सह्याद्री वाहिनी तसेच तमाम महाराष्ट्रातले शेतकरी बंधू त्यांच्या वतीने आपले कर्नाड साहेब आणि राज्याचे सहकार आयुक्त साहेब या दोघांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्ते thank you